क्षणांश एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पूरग्रस्त भागाला पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली भेट, नागरिकांनी केलं रोष व्यक्त. पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून बचाव आणि मदतीसाठी पथके कार्यरत, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती. मल्लांना आर्थिक पाठबळ मिळायला हवं, राहुल आवार यांचं मत. आणि गोब देगलूरकर यांना पुण्यभूषण पुरस्कार व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान. कात्रज तलाव साखळीतील तिन्ही तलावांच्या परिसरात अतिवृष्टी झाली, त्यामुळे आंबील ओढ्याला प्रचंड पूर आला. कात्रज पासून ते जनता वसाहतीपर्यंतच्या संपूर्ण परिसरातील घरांना पुराच्या पाण्याने वेढलं. या दुर्घटनेत अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला तर काही अजूनही बेपत्ता आहेत. या पूरग्रस्त भागाची पाहणी आणि नुकसान झालेल्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आलेल्या राज्याचे महसूल मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना तीव्र संतापाचा सामना करावा लागलाय. नागरिकांनी आपला रोष व्यक्त केलाय. कोणी पक्षाचं नाहीये, पक्ष तुमचं नाही नाहीये. ज्या माणसांची यांची घरं जळलेली आहेत ना, त्यांचं दुःख होत आहे. त्यांच्या महिलांना लाठीमार करतायत. आमच्या 25 वर्ष आम्ही भांडतोय त्या प्रश्नावरती. आज आले आमच्या 25 वर्ष आम्ही भांडतोय त्या प्रश्नावरती. आज आले अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 14 जण दगावले असून 9 जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. या पावसाचा फटका जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांना बसलाय. नाझरे धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे हजारो क्युसेकने पाणी वाहत होतं, त्यामुळे अनेक गावे बाधित झाली आहेत. तर बाधितांसाठी निवारा शिबिरांची उभारणी करण्यात आली आहे आणि दक्षतेचा उपाय म्हणून बारामती शहरातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलंय. याच्यामध्ये पुणे शहरमध्ये पण हा डेथ आहे. पुणे शहरमध्ये 6 लोकांचा डेथ झालेला आहे. तसेच बाकी हवेली, पुरंदर या ठिकाणी जो ग्रामीण भाग आहे तिथे पण असे केसेस आहेत. 9 मिसिंग लोकांचा रिपोर्ट आमच्याकडे आलेला आहे. त्यासाठी NDRFची टीम आणि जिल्हा प्रशासनची टीम जे आहे काम करतायत. बेसिकली दुसरा जो एक मोठा इश्यू झाला की नाझरे डॅम ओव्हरफ्लो झाला. एकच ठिकाणी ते खूप जास्त पाऊस झाल्यामुळे याच्यामुळे बारामती शहर आणि ते 16 गाव जो आहे बारामती तालुक्याचे ते थोडे प्रभावित झालेले आहे. पण आता परिस्थिती आहे बरोबर. तिथे हळूहळू पाण्याची पातळी कमी झाला. बेसिकली हा जो नुकसान झालेला आहे याच्या बाबतीत आम्ही लोकांना म्हणजे सावधान राहण्याची सूचना आपण दिलेला आहे. आज 26 तारीख रोजी सुद्धा अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा आहे याच्यामध्ये IMD चा. म्हणून आपण लोकांना काळजी घ्यावा अशी सूचना दिलेली आहे. आपण संध्याकाळी 8 ते 9 वाजता या दरम्यान स्कूल किंवा कॉलेज बंद करावा किंवा नाही याच्यावर निर्णय आपण घेणार आहोत आणि या हिशोबाने पुढील आदेश पण देण्यात येईल. महाराष्ट्राच्या मल्लांमध्ये गुणवत्ता पण आहे, पण हे गुणवान मल्ल अजूनही मातीच्या कुस्तीतच अडकले असून आंतरराष्ट्रीय कुस्ती आणि मॅटवर गेली आहेत. त्याच या मल्लांना आर्थिक पाठबळही मिळायला हवं असं मत आंतरराष्ट्रीय मल्ल राहुल आवार यांनी व्यक्त केलंय. कझाकिस्तान येथे नुकत्या झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत राहुलने 61 किलो वजनी गटात ब्रॉन्झ पदकाची कमाई केली आहे. त्यानंतर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने राहुल आवारीशी वार्तालापाचं आयोजन करण्यात आलं होतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला पदकी मिळवायची असतील तर त्या दर्जाच्या सुविधा मल्लांना दिल्या जावेत असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. आव्हानं तर मला सुरुवातीपासूनच राहिलेले आहेत आणि
पदक हे आनंद याचा आहे की हे पदक महाराष्ट्राचा पहिला पदक प्राप्त खेळाडू होण्याचा मान मला भेटला आणि याची नोंद शेवटपर्यंत राहील ह्याचा मला सर्वात जास्त आनंद. ज्या प्रकारे कोल्हापूर हे कुस्तीचं माहेरघर म्हणून ओळखलं इथून जास्त काही मल्ल पुढे आले नाही, तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, कोल्हापूरमधनं मल्ल आजही वर्षाला त्या ठिकाणी मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतात, परंतु ते सरावासाठी आज पुणे असेल किंवा रेल्वेमध्ये असतील किंवा आर्मीमध्ये आहेत. पण पूर्वी असं होतं की बाकीचे मल्ल कोल्हापूरला सराव करायचे आणि आज ते मल्ल बाहेर येऊन सराव करतात. तर कोल्हापूरसारख्या ठिकाणी जर मोठे अकॅडमी किंवा चांगले कोचेस चांगले कॉम्प्लेक्स झालं तर मला वाटतं आम्हीसुद्धा तिथं सराव जाऊ, कारण की त्या ठिकाणचं जे नॅचरल वातावरण आहे ते खूप पोषक आहे. सरकारने मला सुद्धा स्वतः आता DYSP केलेलं आहे, कॉमनवेल्थ मेडल जिंकल्यानंतर तर सरकारची पण आता त्याच्यामध्ये सुरुवात झाली की खेळाडूंना प्राधान्य देण्याची, पण आणि त्याला गती देण्याचं मला वाटतं गती देण्याचं काम सरकारने करावं. पुणेभूषण फाउंडेशन त्रिदल पुणे आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा पुणेभूषण पुरस्कार 2019 यावर्षी पुरातत्व तज्ज्ञ डॉक्टर गो. बो. देगलूरकर यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. यावेळी डॉक्टर शामभाऊ मुजुमदार, चंदू बोर्डे, डॉक्टर प्रभा अत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार पुरातत्वशास्त्र क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी देण्यात आला आहे. 1,00,000 रोख सन्मानचिन्ह पुणेरी पगडे असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुणे हे ऐतिहासिक सुंदर शहर आहे, पुणे सांस्कृतिक केंद्र आहे, पुणे हे समता आणि स्वातंत्र्य लढ्याचे केंद्र राहिले असं सांगून उपराष्ट्रपतींनी इतिहासातील महनीय पुणेकरांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला आहे. Ramanujacharya, 1,000 years back, he advocated end of untouchability. Even Adi Shankar. There are many social reformers, some of whom I have just mentioned in the recent past also. So they will need to see that these small, small things that are happening in different parts, they should be curbed. And for that, there is a need to change the mindset of the people. Before we are thinking of creating wealth, wealth is important. But health is much more important. That's why our forefathers have said that arogya me mahabhagya, arogya is mahabhagya. That's how they have explained. The lifestyle changes, the food habits that are taking place in the recent past, they are a matter of worrisome. We must get back to our lifestyle where there is some physical amount of physical exercise. There is to be some spiritual focus. And then food habits also, time-tested, season-related food has been prescribed by our forefathers. You may be surprised why the Vice President is talking about food. I am not prescribing any food code. Whatever food you want to eat, eat. Food has to be eaten in accordance with the season, what we say in our language, Rutu. But now, because of the westernization, imitation of West and all, some of the younger generation, they are changing their food habits and tempted to go for pizza, burger and all, which are not suitable to our health. And there are signs are now instant food, sir. Instant food means constant disease. This has been how can the food be instant? So you have to go back to your roots. And in that, the archaeology plays an important role because it gives an insight to us. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30,00,000 पेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीत ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा लढवणार असल्याची घोषणा कवी मनाचे नेते अभिजित बुचुकले यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या प्रदेशात आज या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांची अवस्था, उद्योजकांची अवस्था किती चांगली आणि किती वाईट आहे याची संपूर्ण जाणीव महाराष्ट्रातील तमाम जनतेला आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी अभिजित वामनराव आवाडे बिचकुले, एक स्वतंत्र पक्ष अखिल बहुजन समाज सेना, हा घेऊन येत आहेत. बिग बॉस या रियालिटी शोमधून घराघरांमध्ये ते पोहोचलेले आहेत. मी किती खरा माणूस आहे हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले, त्यामुळे लहानपणापासून मुख्यमंत्री मी होण्याचं स्वप्न उराशी बाळगले आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची आता वेळ आल्याचं मत अभिजित बिचकुले यांनी व्यक्त केलंय. की उद्याची जी विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होईल परवा 27 तारखेला, त्या अनुषंगाने मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या होतकरू, नाराज, विविध पक्षांमध्ये असलेल्या नाराज लोकांना सांगू इच्छितो, कष्टकऱ्यांना, नेत्यांना सांगू इच्छितो की तुम्ही अखिल बहुजन समाज सेना ह्या माझ्या पक्षातून उभे राहण्यासाठी माझ्याकडे इच्छुक म्हणून येऊ शकता आणि मी पूर्णपणे ह्या समाजाची सेवा करण्यासाठी हा पक्ष स्थापन केलेला आहे. त्या अनुषंगानं तुम्ही माझ्याकडे या आणि आपण AB फॉर्म द्यायला तयार आहोत. आपले मुद्दे असे आहेत की सर्वसामान्य माणूस, खेड्यांमधला शेतकरी, तिथले प्रश्न वीज, पाणी, रस्ते अजूनही आहेत तसेच आहेत. 5-स्टार सरकार आहे, फक्त 5-स्टार लोकांसाठी काम करतं. ह्या अनुषंगानं मी 288 जागा लागण्याचं जे काही स्वप्न पाहतो आहे त्या निमित्तानं तुमच्या पुढे मी आलो. त्यानंतर तुम्ही असा एक प्रश्न मला विचारला की पोटनिवडणूक आमच्या साताऱ्यामधली लागलेली आहे, तर मला असं वाटतं की आता मी एक अभिजित बिचुकले हा माणूस नाही राहिलो, मी पक्षश्रेष्ठी झालो आहे, महासचिव आहे मी बहुजन अखिल बहुजन समाजसेनेचा. तर त्या अनुषंगानं मला असं वाटतं की 100% मी दिल्लीमध्ये असावं. मग इकडे आहेत माझ्या मिसेस आणि जे कुणी आता माझ्याबरोबर कार्य करायला तयार होत आहेत, उद्या होणार आहेत, हे सगळं बघून त्या सगळ्या लोकांनी महाराष्ट्र सांभाळावा म्हणून ॲज अ पॉलिटिशियन म्हणून मी तिथली निवडणूक लढणार. ही पोटनिवडणूक आहे 27 तारखेपासूनच. मी का पक्ष स्थापन करतो आहे, तर मला असं वाटतं की खरोखर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणारे जे प्रशासन आहे ना ते भ्रष्ट आहे. तुम्ही म्हणता की राजकीय नेते भ्रष्ट झाले, मग ह्याच्यावर गुन्हा नोंद करा, त्याच्यावर गुन्हा नोंद करा. राजकीय नेते कसे भ्रष्ट आहेत, मला हा प्रश्न पडलेला आहे की राजकीय नेते भ्रष्ट नसू शकतात, असू शकत नाहीत. का? तर त्यांनी लोकांसाठी येतात, ते मध्यस्थ होतात, त्याला लोक निवडून देत असतात, त्यांना लोकसेवक म्हटलं जातं. परंतु प्रशासनातली लोकं 30-30 वर्ष तिथे कामं करतात, ते लोकांचे प्रश्न सोडवत नाही आहेत. व तुम्ही बघा ना, मुंबई असेल, सातारा असेल, तुमचा पुणे असेल, खड्डे बघा तुम्ही. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली, मात्र फर्ग्युसन कॉलेज बाहेर लावलेल्या एका फ्लेक्समुळे सर्वत्र राजकीय चर्चेनं उधाण आलंय. शहरातील शिवाजीनगर मतदारसंघात हे फ्लेक्स लागले आहेत. या निनावी फ्लेक्समुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालंय. या फ्लेक्समधून विद्यमान आमदार आणि खासदार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय. विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आणि सर्वत्र चर्चा रंगली आहे ती निवडणुकीचीच. मात्र ह्या फलकाची सध्या चर्चा सर्वत्र कार्यकर्त्यांमध्ये, येणाऱ्या जाणाऱ्यांमध्ये सुरू आहे. हा फलक लागलाय FC कॉलेजच्या बाहेर आणि याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. फलक आहे शिवाजीनगरमध्ये चालले काय, विद्यमान आमदार झोपा काढतायत, विद्यमान खासदार PA साठी लढतोय, माजी खासदार मुलासाठी लढतोय, मग कार्यकर्त्यांचं काय, आम्हाला संधी कधी, असा प्रश्न या फलकातून विचारलेला आहे. मात्र या फलकामध्ये विद्यमान आमदार याचा अर्थ विजय काळे आहेत, विद्यमान खासदार गिरीशजी बापट आहेत आणि माजी खासदार मुलासाठी लढतोय याचा अर्थ अनिल शिरोळे जे आहेत ते मुलासाठी लढतोय, असंच या फलकातनं जाहीर करण्यात आलं आहे. याचा अर्थ असा होतो आहे की कार्यकर्त्यांमध्ये, कार्यकर्त्यांनी जर हा फलक लावला असेल तर कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच नाराजीचा सूर या फलकातून उमटतो आहे, असंच जाहीर करायला काही हरकत नाही. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया, दिनमान न्यूज, पुणे. पुण्यातील शहर उपनगर परिसरातील पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत राज्य सरकारशी समन्वय साधून बाधित क्षेत्रातील नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य आणि आर्थिक मदत दिली जाईल असं पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, यामध्ये शहरातील सहकारनगर, कात्रज, पेठांचा भाग परिसरात नागरिकांचं नुकसान झालं असून याबाबत तातडीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका प्रशासन पंचनामे करत असून प्राथमिक स्तरावर नागरिकांना मूलभूत गोष्टी पुरवल्या जाणार असून यामध्ये सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार आहे. सायंकाळपर्यंत महापालिकेच्या बाधित क्षेत्रात 10 जणांचा मृत्यू झाला असून 61 जनावरे मृत पावली आहेत. या सगळ्यांचा सर्वे करून पुढील कारवाई केली जाईल असं राव यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. काल साधारणतः उशिरा रात्री 3 तासात जवळपास 106 mm पाऊस पडला आणि एक अभूतपूर्व फ्लॅश फ्लडची सिच्युएशन सिटी एरियामध्ये तयार झाली. 5 प्रभागमध्ये साधारणतः 29 लोकेशन्स आहेत ज्या जिथे मोठ्या प्रमाणावर या पावसाचा फटका बसला.
महापालिका क्षेत्राचे 10 लोक आणि महापालिका क्षेत्राबाहेरचे 3 लोक असे एकूण 13 लोकांचे मृत्यू झालेले आहे. 61 पेक्षा जास्त जनावरांचे मृत्यू झालेले आहे. 3,500 पेक्षा जास्त लोकांना आम्ही रेस्क्यू करून आणि त्यांना तात्पुरता निवारेमध्ये शिफ्ट केलं आहे. आणि रेस्क्यू न झालेले किंवा स्वतःच्या इच्छाने त्यांचे घरात राहिलेले परंतु बाधित झालेले लोकांची संख्यासुद्धा परत 5,000 पेक्षा जास्त आहे. 50 पेक्षा जास्त 4-व्हीलर्स वाहून गेलेले आहेत. 1,250 पेक्षा जास्त 2-व्हीलर्स वाहून गेलेले आहेत आणि ही संख्या अजून वाढत चाललेली आहे. महापालिकेमार्फत काल रात्रीपासून आजपर्यंत रेस्क्यू आणि रिलीफ ऑपरेशन चालू आहे. तसेच आता मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेची कारवाई, जे अडकून पडलेले झाडे झुडपे तसेच फर्निचर आणि व्हेकल आहे ते काढण्याची कारवाई, नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह सुरळीत करण्याची कारवाई सध्या चालू आहे. जेणेकरून आज आणि उद्या परत जे आपल्याला हॅवी रेनफॉलचा इशारा असल्यामुळे प्रिकॉशनरी ही सगळी कारवाई आम्ही करत आहोत, जेणेकरून पाण्याचा फ्लो याची खात्री झाली पाहिजे. तसेच आमचे रेग्युलर मनुष्यबळ व्यतिरिक्त 250 कंत्राटी मनुष्यबळ आम्ही डिप्लॉय केलेलं आहे आणि हा पूर्ण डिप्लॉयमेंट जे व्हल्नरेबल एरिया आहे सिटी लिमिटमध्ये, जिथे मोठ्या प्रमाणावर परत फ्लडची सिच्युएशन तयार होऊ शकते त्या भागामध्ये आपण करत आहोत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुमारे 70 जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला. याच्या निषेधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला पिंपरी चिंचवड शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्प प्राधिकरण, पिंपरी सौदागर, सांगवी, नेहरू नगर, भोसरी, संत तुकाराम नगर आदी भागात स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांनी परिसरात फिरून व्यापाऱ्यांना दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केलं होतं. त्यास व्यापाऱ्यांकडे प्रतिसाद मिळत होता, तर शहराच्या काही भागात बंदला प्रतिसाद मिळाला नसल्याचं पाहायला मिळालंय. पिंपरी चिंचवड शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी कॅम्प परिसरात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक डब्बू आसवानी, नगरसेविका निकिता कदम, हरीश कदम यांनी कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांना बंदचं आवाहन केलंय. विधानसभेचे बिगुल वाजले आणि सगळेच पक्ष जागा वाटपावरून जास्त जागा होण्याचा प्रयत्न करतोय. पिंपरी चिंचवडमध्येही महाआघाडीमध्ये काँग्रेसला एक जागा सोडणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाल्याने काँग्रेस पक्षातील नाराजी पाहायला मिळाली आहे. पिंपरी मतदारसंघ हे गेल्या विधानसभेला काँग्रेससाठी सोडण्यात आला होता, त्यामुळे यंदाही हा मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात यावा अशी मागणी तेथील स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. विधानसभेला पूर्ण ताकदीने जोर लावून काँग्रेसचा उम्मेदवार विजयी करू असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या ठिकाणी काँग्रेस पक्षाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी वरिष्ठ पातळीवरती निर्णय झाला होता. प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये एक तरी मतदारसंघ दोन्ही पक्षांनी लढवावा अशी मागणी संबंध राज्यामधून होती. पण या ठिकाणी कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केले की या शहरातला एकही मतदारसंघ काँग्रेस पक्षाला भेटणार नाही. लोकसभेला राष्ट्रवादीचं काम करायचं, विधानसभेला राष्ट्रवादीचं काम करायचं अशी जर भूमिका राहिली तर भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाचं अस्तित्वच या ठिकाणी राहणार नाही आणि येथून काँग्रेस राष्ट्रवादीच्या म्हणण्याप्रमाणे हद्दपार करायची असं जर राहिलं तर या ठिकाणी फार मोठा असंतोष निर्माण होईल. भविष्यामध्ये जर असं चित्र राहिलं तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी कामच करणार नाही. पिंपरी चिंचवड शहरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील या मागणीला दुजोरा दिलाय. मागील विधानसभेत ही जागा काँग्रेसकडे असल्याने यावेळेस देखील काँग्रेसचा उमेदवार इथे असायला हवं असं त्यांनी मत व्यक्त केलंय. पिंपरी चिंचवडमध्ये एक जागा आपण पूर्वी लढवली होती, आता एक जागा लढवावी अशी आमची पुन्हा मागणी. कुठली वगैरे मी ते जाहीर सांगणार नाही, चर्चा चालू आहे. एकीकडे पिंपरी विधानसभेवर काँग्रेस दावा करत असलं तरी दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीचे अजित पवारांनी ही जागा राष्ट्रवादीत लढणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आता 27 तारखेपासून फॉर्म भरायचे, 4 तारखेपर्यंत फॉर्म भरले जाणार. 5-7 लाख 7-7 लाख संध्याकाळी महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघाचं चित्र आपल्या समोर येईल. 21 मतदान, 13-14 दिवस मिळतात. म्हणून माझी सर्व कार्यकर्त्यांना, माझ्या युवतींना, युवकांना, सर्वांना विनंती की आपल्या आघाडीमध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी तिन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाटून आलेले. काँग्रेसचे जे काही सहकारी आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना आपल्याला बरोबर घ्यायचं. आघाडीमध्ये जे जे घटक आहेत, शेतकरी, कामगार पक्ष आणि इतर आले, त्यांना सगळ्यांना बरोबर घ्यायचं. प्रत्येकाचा मान सन्मान ठेवायचा. ही निवडणूक आपल्या सर्वांची. आज अनेकांनी वेगवेगळ्या उमेदवारांचं समर्थन केलेलं, तो तुमचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये उमेदवारी जाहीर करेपर्यंत
आपण म्हणून त्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली पाहिजे हे तुम्ही मांडू शकता, मागणी करू शकता, पण जागा आता तीनच आहे. पूर्वी तर एकच आमदार जायचा, एक आमदार आपला मुळशी मधनं त्या ठिकाणी निघून जायचा, आता तीन आमदार आहे. माग तुम्ही आपले काही आमदार निवडून दिले, मागच्या वेळेस आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं, यावेळेस मात्र तसं घडता कामा नये. आधीच विरोधकांना राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडत असल्याचं चित्र आहे, तर दुसरीकडे जागा वाटप करून भांडण होत असतील तर मग आगामी विधानसभेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे किती आमदार निवडून येतील हे बघणं आता औचित्याचं ठरणार आहे. टिकटॉक स्टारसोबत फोटोशूट केल्यास तुम्ही एका रात्रीत स्टार मॉडेल होणार असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि देशभरातील तरुण तरुणी याला बळी पडले. फोटोशूटसाठी प्रत्येकाने पैसेही मोजले, पण याच फोटोशूट दरम्यान आयोजकांचं बिंग फुटलं आणि एकच गोंधळ पाहायला मिळाला आहे. जन्नत जुबेर या टिकटॉक स्टारने देशभरातील तरुण तरुणींना भुरळ घातली आहे. टिकटॉक, इंस्टाग्राम, यूट्यूब या सोशल मीडियावर तिचे लाखोच्या घरात फॉलोअर्स आहेत. तिच्या याच प्रसिद्धीचा फायदा दिल्लीतल्या स्टार फेस कंपनीने घेतला आहे. जन्नतसोबत फोटोशूट करा आणि एका रात्री स्टार मॉडेल व्हा असा डंका या कंपनीने सोशल मीडियावर पिटला आहे. मग काय, दिल्ली, आग्रा, राजस्थान, मध्य प्रदेश सारख्या राज्यातून असंख्य तरुण तरुणींनी यासाठी प्रत्येकी 7,500 रुपयेही मोजलेत. और उसके स्टार फेस के लिए बुलाया गया था, मगर वो स्टार फेस बीच में बंद हो गया था. बीच के अंदर क्लोजिंग कर दिया था, आधे का हो पाया, आधा का शूट नहीं हो पाया. ओके, और स्टार्ट में शुरुआत में बताया क्या हुआ था? और तो उसमें क्या कि पोलो शूट होगा, फोटो शूट होगा और वीडियोग्राफर होगा. अच्छा, तो उसमें हाँ, तो उसमें सब शूट वगैरह तो सब हुए थे, मगर उसमें क्या है, उसने बीच में बंद कर दिया और सब क्लोजिंग करके भाग गए. मैं कॉन्वर्स से आया हूँ, लोग एक साल से वीडियो अपलोड कर रहे हैं और जन्नत जुबेर ने इंस्टाग्राम पे बोली हम लोग आने वाले, तो हम लोग बोले ठीक है, ये आ रही तो हम लोग जाएंगे. हम लोग सब ऑनलाइन पैसे भी भरे और फिर इन लोग के बीच में कुछ तो ये हुआ, एंड टाइम पे जन्नत जुबेर आई. आधा 9 बजे से हम लोग 8 बजे तक थे, 8 बजे वो आई, आधा 10-15 मिनट दूसरे लोग के साथ वीडियो बनाई और चली गई. और फिर पुलिस वाले आए और फिर जो उन लोग का आपस का था वो सब ये लोग ने क्या तो करे, तो मंगवा लिए इन लोगों ने. और उसके बाद बोलते हैं कि अरे आपको सर्टिफिकेट मिलेगा, आपको ये मिलेगा, वो मिलेगा, कुछ नहीं मिला. अच्छा, और सब लोग भाग गए, आपको चक्कर हो गया, लाइट वाइट सब ऑफ. वोटर ग्रांट तमन्ना का केस है. अच्छा, लेकिन ये शूट जो है किसके लिए, मतलब उसका बाद में क्या यूज होने वाला था, जो शूट करने वाले थे क्या होने वाला था उसका शूट, क्या क्या वो जो शूट कर रहे थे आप लोग उसका यूज किस लिए करने वाले थे? Modeling, जो कुछ मॉडलिंग के लिए, पोर्टफोलियो फोटो शूट था. अच्छा, एक्ट्रेस के साथ तो वो तो हुआ नहीं, फिर बाद में पैसे वैसे ले लिए तो ऑन द स्पॉट, और चलाकी से पैसे ले जा रहे थे. मतलब किसी से 5 बोल रहे हो, किसी से 7 बोल रहे हो, किसी से 10 बोला, मतलब एक्स्ट्रा वाला, मतलब 14 किसी से मांगे एक्स्ट्रा शूट के लिए, लेकिन किसी को भी टाइम नहीं मिला. 10 लोगों का शूट हुआ जन्नत के संग, फिर जन्नत चली गई, ये पुलिस आ गई और बस ये हो गया. फोटोशूटसाठी पुण्याच्या हिंजवडीमधील एका पंचतारांकित हॉटेलची निवड करण्यात आली. अवघ्या काही मिनिटांसाठी जन्नतने तिथं हजेरी लावली आणि ती परतू लागली, तेव्हा गोंधळ सुरू झाला आणि आयोजकांचं बिंग फुटलं. अच्छा, अब बोला गया था जन्नत जुबेर जो शूट हो रहा है पुणे में तो शूट कराएंगे, फिर ये मतलब शॉर्ट किया गया, मतलब यहाँ शूट कुछ नहीं हो रहा, बस थोड़ा बहुत सुबह से तैयारी चल रही, सब कुछ चल रहा, कुछ नहीं. यहाँ पर यहाँ ड्रेसेस के लिए कहा गया था, ड्रेस अरेंज करेंगे, ये करेंगे, फिर ड्रेस किसके लिए ऐसे फैमिली के जो कपड़े थे वो पहन लिए. अच्छा, और कि उससे तो फोटो शूट ही नहीं हुआ, जो और लोग उनके साथ थे उनने बस थोड़ा ऐसे शूट उट किया अलग से, बस छोड़ दिया. मैंने 11:30 था उसे. अच्छा, बेटी का भी रखना. अच्छा, तरुण तरुणींकडून आलेल्या पैशातून जन्नतला 3.5 लाख तर उरलेल्या पैशात हॉटेलचे भाडे आणि स्वतःचा फायदा असा डाव आयोजकांनी आखलेला होता. बरं, मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी तर पालकही आले होते, पोटच्या मुलाला स्टार मॉडेल बनवण्यासाठी ही मंडळी 12 तास उपाशी पोटी होती. या प्रकरणाने डोळे उघडताच आता पालकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केलाय. तुमची मुलं सोशल मीडियावर कशाच्या आहारी गेलेत याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवं आणि मुलांचा प्रत्येक हट्ट तुम्ही पुरवलात तर अशी वेळ त्यांच्यावरही येऊ शकते. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पूरग्रस्त भागाला पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली भेट, नागरिकांनी केलं रोष व्यक्त.
पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून बचाव आणि मदतीसाठी पथके कार्यरत, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती. मल्लांना आर्थिक पाठबळ मिळायला हवं, राहुल आवार यांचं मत. आणि गो ब देगलूरकर यांना पुण्यभूषण पुरस्कार व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं, मात्र तुम्ही पाहत रहा धिमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी धिमान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ताज्या घडामोडींसाठी www.धिमान.in ला नक्की भेट द्या.